माळगाव हायस्कूलतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर उजाळा देण्यात आला. प्रेरणास्रोत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शाळेतील मुलांनी भाषण देऊन साजरी केली. मुख्याध्यापक व तसेच शिक्षकगण यांनी देखील मार्गदर्शन केले. महान थोर पुरुषांची जयंती साजरी करण्यात माळगाव हायस्कूल नेहमी अग्रसर असते, जेणेकरून मुलांना नेहमीच नीतिमत्तेचे धडे मिळत राहावे. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11/27 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव हे एक शेतकरी होते आणि ते पुण्यात फुले विकायचे. परोपकारी, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले ओळखले जातात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीभेद, लिंगभेद, जात याविरुद्ध मोठी लढाई लढविली. ते महिलांच्या शिक्षणाची खूप वाटून देत असते. हेच कारण आहे की जेव्हा त्यांनी 1840 सावित्रीबाई फुले यांच्याशी लग्न केले तेव्हा त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना अभ्यासासाठी प्रेरित केले. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका झाल्या. त्यांनी लोकांना आपल्या मुलांना शिक्षित करण्याचे आवाहन केले. 1 जानेवारी 1848 रोजी देशात सर्वप्रथम स्त्रियांसाठी शिक्षणाची सुरुवात केली. 4 वर्षात 20 शाळा सुरू केल्या. स्वर्ग नरक संकल्पना आवाहन केली आणि शिक्षण पाहून विवाह करावा असे मानले. बालविवाहाला विरोध करून विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. गुलामगिरी हा ग्रंथ लिहून बहुजनांना गुलामीची जाणीव करून दिली. बहुजनांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी लेखन केले. अशा या महात्म्याचे निधन 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाले. म्हणूनच 28 नोव्हेंबर शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन. धन्यवाद. ज्योतिबा फुले वाजत रेट मॅथ. ज्योतिबा गोविंदराव फुले वॉज द ल्युमिनरी फिगर ऑफ द सोशल रिफॉर्म मुवमेंट इन 19th century इन महाराष्ट्र. ज्योतिबा वॉज बोर्न इन सातारा डिस्ट्रिक्ट ऑन 11 एप्रिल 1827 ऍट द होम ऑफ अ व्हेजिटेबल सेलर नेम गोविंदराव. हिज फॅमिली बिलॉंग्स टू द माली कास्ट विच वॉज कन्सिडर्ड द लोअर कास्ट अँड अनटचेबल्स इन द हिंदू सोशल स्ट्रक्चर. He along with his wife Savitribai Phule opened a school for girls in 1848 to uplift the women in the society. He opened many schools in other parts of Maharashtra. The ensure education for women and weaker sections of society. Jyotiba Phule launched the Satyashodhak Samaj, a powerful non-Brahmin lower caste movement in 1873. ज्योतिबा फुले ब्रॉट अ फेमस बुक ऑन सोशल जस्टिस नेम गुलामगिरी. इन दिस ट्रीटीज ही ट्रीटीज द एक्सप्लोइटेशन ऑफ द लोअर कास्ट अँड इट्स रिपोल्यूशन ऑफ द सोसायटी. ही वॉज द ग्रेट मॅन. थँक्यू सो मच. आज ज्योतिबाचा जन्मदिवस आहे. आजच्या दिवशी आपण पहिला त्यांचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी निराधार, दलित, गोर, गरीब यांना न्याय मिळावा म्हणून सत्यशोधक समाज स्थापना केली व आमच्यासाठी शाळा उघडवल्या. आम्ही महिला समोर जावे म्हणून त्यांनी खूप कष्ट करावे लागले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. या अशा महान पुरुष व समाज सुधारकास मी माझे कोटी कोटी प्रणाम करते. सागराची पाणी कधी आटणार नाही, ज्योतिबाचे विचार कधी मिटणार नाही. आपण कितीही जन्म घेतले तरी ना ज्योतिबाचं जाणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. Thank you.